जागृती जपा असा संदेश इथं दिलेला आहे. तर पहिल्यांदा आपण बसवले सरस्वती नदी, तिचं इथे उगम स्थान दाखवलंय. सरस्वती नदीचा कुठून कसा प्रवास होतो या संदर्भात. यानंतर आहे इथे चंद्रभागा नदी पंढरपुरातली, जी भीमा नदी पंढरपूर मध्ये आली की चंद्रभागा या नावाने तिला ओळखलं जातं. ही विठ्ठलदासी आहे, इथून आपण चंद्रभागेचा पण प्रवास दाखवलाय. सरस्वती अशीच जाऊन गंगेला मिळते. ती लुप्त नदी आहे, जिने तिला असं वरदान दिलं होतं की तू जास्त प्रवाह करतेस तर तू अंतर्धान हो आणि आतून प्रवास कर, म्हणून ती लुप्त झाली आहे. ही यमुना नदी आहे आपली, ही कृष्ण भक्त आहे. कृष्णाची जी पत्नी कालंदी ती हिचं रक्षण करते यमुना नदीचं, म्हणून ही सगळी कृष्णप्रेम आहे. तर हिचं संपूर्ण लोक आपण कृष्ण स्वरूपात केलंय. ती इथून असा प्रवास करत वाहत येते आणि तीच जाऊन गंगेला मिळते. प्रयागराज इथे सरस्वती आणि यमुनेचा संगम गंगेस होतो, ते शिवलिंगास पाणी पडतंय. ती नर्मदा नदी, तिच्यात स्नान केल्यानंतर मातृत्वाचं वरदान मिळते. ती मगरीवर स्वार आहे, त्याची अशी आपण मगर बनवली आहे. ही मगरीला अभिषेक करते दुधाचा, अशी एक नर्मदा नदीची संकल्पना आहे. हे गंगा नदी, गंगा म्हणजे गणपतीसाठी माते समान, जिला शंकराने जटेवर धारण केले आणि हा शिवलिंग बनवलाय आपण. म्हणजे शिवण आणि गंगेनं गणपतीला कुशीत घेतलंय, एक अशी संकल्पना आहे आपल्यात. आणि हे सगळ्या नदीचा प्रवाह असं सगळ्या मिळून शिवलिंगावर पडतोय. तर नदीमध्ये आपण, नदी आपल्याला प्रकृती जपा असा आमचा एक संदेश आहे. म्हणजे पर्यावरणाचं संवर्धन करा. तुम्ही जे नदीला द्याल ती नदी तुम्हाला परत देईल. तुम्ही प्रेम दिलं तर प्रेम देईल. तुम्ही तिच्यामध्ये कचरा टाकला, घाण टाकले तर ती तुम्हाला परत पुराच्या स्वरूपात आणून पुन्हा तुमचं जीवन विस्कळीत करू शकते. तर तुम्ही प्रकृतीला जपा असा आमचा एक ओव्हरऑल संदेश आहे. आणि नदी म्हणजे आपल्या माता आहेत आणि ह्या सगळ्या ज्या तुम्हाला माता दिसतात त्या गौरी स्वरूपात आम्ही बसवल्यात. गणेशोत्सवात श्री गणेशाबरोबर येणाऱ्या गौराई ह्या घराघरातील स्त्रियांच्या कल्पकतेला संधी देण्याचे काम करत असतात. अलीकडच्या काळात मुख्य गौरीबरोबरच वेद रूपातील गौराई उभारण्याची नवी परंपरा रूढ होताना दिसत आहे. यामध्ये ऐतिहासिक पौराणिक ग्रामजीवन धार्मिक पारंपरिक सणसंस्कार यांचे प्रतिबिंब तर पाहायला मिळतेच, त्याचबरोबर सामाजिक संदेशही देण्याचा प्रयत्न ठळकपणे होताना दिसतो. यावेळी पलूस शहरात खूप वैविध्यपूर्ण गौराई पाहायला मिळत आहे. यात सर्वात हटके आणि जागतिक पातळीवर गंभीर होत चाललेला विषय हाताळण्याचा प्रयत्न मीनाक्षी सतीश मोहोळकर यांच्या परिवाराकडून होताना दिसतो आहे. नदी प्रदूषणातून होणारा पर्यावरणाचा ऱ्हास ही जगाला भेडसावणारी मोठी समस्या बनून ठाकली आहे. हा विषय मोहोळकर परिवारातील नेहा आणि भाग्यश्री या उच्चशिक्षित भगिनींनी अत्यंत प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न देखाव्यातून केला आहे. त्यांनी उभारलेल्या गौराई या गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, चंद्रभागा या धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व असणाऱ्या 5 नद्यांच्या प्रतिनिधी रूपात आहेत. या सर्व नद्यांचा जलाभिषेक शिवलिंगावर होत आहे. त्यातून शिवरूपी बाप्पा प्रकट होतानाचा हा देखावा पाहणाऱ्याचे मन प्रसन्न करून जातो आहे. नद्यांचे पावित्र्य आणि अस्तित्व जपले पाहिजे हा संदेश देण्याचा प्रयत्न देखाव्यातून केला आहे. महाराष्ट्र जाणतो की गणपतीचा सण हा सार्वजनिक गणेशोत्सव या नात्याने आपण संबोधतो. त्याच पद्धतीने सार्वजनिक गणेशोत्सव सुरुवात करण्याच्या मागची संकल्पना ही होती की आपण सामाजिक कार्यांना प्रोत्साहन द्यावं, त्याच पद्धतीने संस्कृतीची जपणूक करावी. संस्कृतीची जपणूक करता करता मनोरंजनातून सामाजिक संदेश पोहोचता यावा यासाठी लोकमान्य टिळकांनी हा पुढाकार घेऊन सार्वजनिक गणेशोत्सवाचं स्वरूप त्या गणेशोत्सवाला देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आपण जो ज्येष्ठा गौरीचा सण करतो, खरं तर तो स्त्रियांच्या स्वाभिमानासाठी, स्त्रियांच्यामध्ये असणाऱ्या सर्व ऊर्जेला पुढे प्रोत्साहित करण्यासाठी आपण सण सेलिब्रेट करतो खरं. परंतु आपल्याला असं करायचं आहे की सण समारंभातून मनोरंजनातून सुद्धा काहीतरी सामाजिक कार्याला पुढे प्रोत्साहन देता यावं. कारण आजच्या काळामध्ये हा पारंपरिक सण असल्या कारणानं यांनी या धकाधकीच्या जीवनामध्ये सर्वच विद्यार्थ्यांना किंवा सर्वच लोकांना परंपरेचं ज्ञान तरी व्हावंच आणि त्याची ओढ निर्माण व्हावी यासाठी आम्ही मोळकर परिवाराच्या तर्फे दरवर्षी आमचं हे नियोजन असतं किंवा पूर्वनियोजित असतं की यावर्षी काय सामाजिक समस्या समाजामध्ये फोफावत आहेत त्यावरती आपल्याला काही भाष्य करता येतं का आणि त्यावरती आपल्याला काही सजावट अशी करता येते का की जेणेकरून दर्शनासाठी आलेल्यांना सुद्धा काहीतरी वैचारिक पातळीमध्ये त्यांच्या थोडीशी ज्ञान प्रदानता करता येईल. तर ही तुम्ही जी थीम पाहत आहात त्यामध्ये आपण ह्या वर्षी 2023 साली ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे ज्याला आपण जागतिक तापमान वाढ म्हणतो ह्या जागतिक तापमान वाढीच्या समस्येला खूप मोठ्या प्रमाणे सामोरं गेलेलं आहोत. उन्हाळा अतिशय कडक होता आणि फार तर फार सर्वांना माहिती आहे की पाऊस पाहिलाय असं म्हणणारे फार कमी आहोत आपण की यावर्षी आपण पर्जन्य पाहिलंय की नाही याची खरं तर शंका आहे. मग त्या दृष्टिकोनातून आम्ही हा विचार केला की नैसर्गिक आपत्ती जेव्हा ओढावते तर त्याला फक्त निसर्गच त्याला निसर्गच फक्त हानी पोहोचवतो आणि मग आपत्ती ओढावते सामान्य जनतेवरती असं नसतं. तर मानवी हस्तक्षेपामुळे सुद्धा नैसर्गिक आपत्ती ओढावते आणि त्याच हस्तक्षेपाचा परिणाम असा झाला की यावर्षी पर्जन्य नाहीये. मग त्यामध्ये काय आम्हाला ही संकल्पना दाखवायची होती की संपूर्ण भारत जाणतो धर्मग्रंथांमध्ये सर्व नद्यांचा
मातृत्व दातृत्व या कारणाने किंवा आपण नद्यांची ऋणी आहोत या कारणाने सर्वत्र उल्लेख करण्यात आलेला आहे नद्यांचा. तरीही मानवी हस्तक्षेपामुळे मग ते पर्यटन असेल, धर्मकार्य असतील, कर्मकांड असेल किंवा सहज फिरायला गेल्यानंतर त्यामध्ये कचरा करणं असेल, यामुळे पर्जन्य पडतोय ह्यावरती लोक गावागावात विचार करतायत खरं, पण असलेल्या पाण्याची आपण काळजी घेतोय का, आहे त्याची जपणूक करतोय का, हे अजून आपण विचार करत नाही. चौकाचौकांमध्ये घराघरांमध्ये आपण आजकाल ऐकतो की यावर्षी पाऊस पडला नाही तर महागाई वाढेल किंवा शैक्षणिक फीज वाढतील, परंतु आहे त्या गोष्टीचा ठेवेचा आपण किती वापर करतो व्यवस्थित किंवा त्याची जपणूक करतो का, किंवा जे सोर्सेस नैसर्गिक स्रोत आहे जे मर्यादित स्वरूपात आहे त्याची काही काळजी घेतो का. तर पडतंय की नाही याला ते महत्व आहेच, पण आहे त्याची जपणूक करावी या नद्यांच्या द्वारे आम्ही संदेश दिलाय की जेणेकरून भारताकडे जो साठा आहे, जो नद्यांच्या स्वरूपात जलाशयाचा संचय आहे, तो कमीत कमी मानवी हस्तक्षेपामुळे तरी कितपर्यंत वाचवता येईल याची सजगता किंवा अवेअरनेस ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणू, ती जागरूक करण्यासाठी याच्या महत्वाच्या, तर खरं तर सर्वच नद्या जलाशय आहेत आणि पाणी हा मनुष्य किंवा अन्य सर्व जीवांचा प्राण आहे, तर एक सर्वच नद्या दाखवणं काही शक्य नव्हतं, परंतु ज्या धर्मग्रंथांमध्ये मुख्य नद्यांचा उल्लेख केला जातो त्या नद्यांना आम्ही इथं साक्षात स्वरूपात आणण्याचा प्रयत्न केलाय. आणि त्यातून एवढाच संदेश द्यायचा आहे की कर्मकांड करा किंवा नद्यांवरती जाऊन पर्यटन म्हणा किंवा मनोरंजन आनंद तर घ्यायलाच हवा, प्रश्नच नाही, परंतु त्या पद्धतीनं त्यांच्यामध्ये जेणेकरून आपल्या हस्तक्षेपामुळे असलेलं निर्मळ पाणी आपण गढूळ करणार नाही याची आपण पूर्ण सर्व समाजाची जबाबदारी आहे. आणि नदी कुठं उगम पावते ह्याला महत्व नाही, उगम जरी ती कुठे एका ठिकाणी पावत असली तर त्या जलाशयाचा वापर मात्र संपूर्ण भारत करणार आहे किंवा त्या भारताच्या बाहेर सुद्धा जाणार आहे. तर आपण म्हणतो की समाज सुधारायला पाहिजे, परंतु मला असं वाटतं की समाज सुधारवण्यासाठी ती सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे. आणि हा सुंदरचा संदेश आम्हाला यातून द्यायचा होता आणि आम्हाला जितकं शक्य होतं तितक्या प्रयत्नाने आम्ही तो दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आणि ह्या सजावटीसाठी माझ्या छोट्या बहिणीची खरं तर ही संकल्पना आहे, आम्ही तिला सपोर्ट करतो आणि प्रत्येक नदीला एक वेगळं स्वरूप देण्यासाठी फक्त त्या अनुषंगाने तिला साड्यांचा वेगळ्या प्रांताचा एक विभाग असावा, त्यात मनोरंजन सुद्धा असावं, त्यात संदेश सुद्धा असा, असं विविध पद्धतीने आम्ही गेली 15 दिवस झाले याच्यावरती सर्वजण कार्य करतो.